नमस्कार मंडळी, मी स्नेहा परब किचन मध्ये आपलं स्वागत करीत आहे. अहो, तयारी केलीत की नाही? बसली काय विचारताय? कोंबडी वड्याची तयारी? कटारी म्हटलं की कोंबडी वडे नको, त्याची तयारी. आणि हे वडे आपण चिकन मटन रशा ह्याच्याबरोबर खातो. कोंबडी वडे म्हटले की आपल्याला वड्याची या पिठाची भरपूर तयारी करावी लागते. ती मी आज केलेली आहे आणि मी ते आज तुम्हाला करून दाखवणार आहे. एक वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे उडदाच्या डाळीचं पीठ, 2 चमचे बेसन, ज्वारी बाजरीचं पीठ असेल तरच घ्या, माझ्याकडे आहे, मी वापरते. चवीनुसार मीठ, धने, बडीशेप, मेथी, जिरे, ओवा, कसुरी मेथी आणि 1 लाल मिरची, पाणी आणि तळण्याकरता तेल. ही मिरची जी घेतली आहे ह्याने वड्यावर एक बारीक बारीक असे लाल तिपके येतात आणि कसुरी मेथीने सुद्धा वड्यांवर छान असे बारीक बारीक तिपके येतात, त्यासाठी मी घेतलेली आहे. वड्याचं पीठ मळण्यासाठी आपण आधी पाणी गरम करत ठेवूया. पाणी तिथे तापेपर्यंत मी इथे तुम्हाला मसाले भाजून दाखवते जे आपण वड्यात घालणार आहोत. प्रथम धने टाकते मी, जास्त एकदम लाल नाही करायचे, असेच थोडे वरवर परतून घ्यायचे. आणि ह्याच्यात तेल घालायचं नाही, आपल्याला सुकेच मसाले वाटायचे आहे. ते जरासा वास यायला लागलाय, आता त्यात मी बडीशेप टाकणार आहे. 1 चमचा बडीशेप आहे. धने जास्त घ्यायचे, धन्याचा सुगंध छान येतो. आता मी ओवा घालते आहे, 1 चमचा ओवा. गॅस जरा मंद असेवर ठेवायचा जेणेकरून आपले मसाले लागणार नाही. जिरं घालते आहे. हे झालं आहे. आपण आता हे काढून आता याच्यात मेथी भाजणार आहोत. हे आता एका डिशमध्ये काढून थंड होऊ दे. मेथी मी त्या मसाल्यामध्ये भाजली नाही, कारण ते मसाले जरा नाजूक असतात, मेथी जरा टणक असते आणि ती भाजायला वेळही लागतो. मेथी जर त्यात भाजली असते तर ते मसाले आपले करपले असते, म्हणून मेथी वेगळी भाजते. आता ह्याच थंड करायचा, मेथी काढून घ्यायची. यात गरम कढईमध्ये मी मिरची टाकते, ती जरा कुरकुरीत होण्यासाठी वाटायला. मसाले आपले आता हे थंड होत आले आहेत. आता ह्याची आपण बारीक पूड करून घेणार आहोत. मेथी घालायचं तात्पर्य एकच, कडूपणा येत नाही पण टेस्ट चांगली येते. जरा गरम केल्यामुळे ती कुरकुरीत झाली. आता मी ही बारीक पूड करून घेते मिक्सरमध्ये. पूड तयार झाली मसाल्याची, असा छान सुगंध सुटलाय. मेथी, धने, जिरे आणि कलरही छान आलाय गोल्डन असा. मी हा जास्त मसाला केलाय, इतका आपल्याला लागणार नाही आहे, थोडा थोडा लागणार आहे. मी हा 2 रविवारसाठी करून ठेवलेला आहे. हा मसाला हवाबंद डब्यामध्ये असाच ठेवला तरी चालतो, तरीही तुम्ही 2 किंवा 3 वेळाच वापरू शकता, नंतर हा मसाल्याचा सुगंध उडून जातो. आता आपण हे पीठ मळायला घेऊया. 1 वाटी पूर्ण मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, चाळून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ, हे ज्वारी बाजरीचं पीठ आहे, मी 2 चमचे घेते, असेल तर घाला, माझ्याकडे आहे म्हणून मी घालते. उडदाच्या डाळीचं पीठ 1 चमचा, बेसन 2 चमचे. खरं तर वड्याचं पीठ हे सगळं ज्वारी बाजरी भाजून देतात, मी आपले घरी तयार आहे तेच घातलेलं आहे. धने जिरे पूड घालतो आहे, मिरची वगैरे वाटलेली 2 चमचे घातली आहे मी, चवीनुसार मीठ. आणि ही जी कसुरी मेथी आहे ती मी आता हातावर घेऊन चुरगळून घालणार आहे, सगळी नाही घालणार आहे, अशाप्रमाणे ती चुरगळायची. तिची ती बारीक बारीक पानं आपोआप पडतात. वडा तळून झाला की ती अशी छान दिसतात. हे घालायचं नाही आहे, उकळली आहे मेथी आपली. आता ह्यात गरम पाणी ओतायचं आहे, जे आपलं झालेलं आहे गरम पाणी. सावकाश चमच्याने हळूहळू ढवून घ्यायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, मुठ्या चांगल्या मोडून घ्यायच्या. आणि ह्यात थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला पीठ चांगलं घट्ट वळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले वगैरे मिक्स झाले पाहिजे. पीठ हे म्हणून ठेवून द्यायचं असतं आपल्याला अर्धा तास. लागलीच वडे नाही करायचे, कारण वडे फुगत नाहीत त्याने. मग
घट्ट वाळायचं पीठ, नंतर हे पीठ येतं. चांगला असा डो तयार झालेला आहे. वडा आपल्याला थापून उचलायला आला पाहिजे, कारण हे पीठ आलं की थोडं पातळ होत जातं. गरम पाण्यात त्यासाठी मळतो पीठ येण्यासाठी. लागलीच केले तरी छान लागतात वडे, असं काही नाही आहे, पण ठेवलं की जरा पीठ येतं आणि टेस्टही छान लागते. सगळं मसाले वगैरे त्यात मुरतात. हे बघा पिठालाही दिसत आहेत ते मिरचीचे टिपके आणि कसुरी मेथीचे, आणि वडा तळल्यावरही दिसणार आहेत ते. आता हे आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे पीठ. पीठ आपण मळून ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण गॅसवर तेलही तापून घेऊया. अर्धा तास झालाय. आता आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे करणार. जरा तेलाचा हात घ्यायचा आहे, पुन्हा असं थोडं मळून घ्यायचं. ह्याचे आता आपण छोटे छोटे पेढा एवढे गोळे करायचे. 5-6 करून घेते मी. पीठ चिकट असेल तर हाताला तेलाचा हात घ्यायचा आहे, जेणेकरून पीठ चिकटणार नाही. तांदूळ म्हटल्यावर चिकटतच ते पीठ. असे आता माझे हे 5-6 गोळे तयार झाले. मी आता ते रॅप पेपरवर तेल लावून थापून दाखवते. एक एक गोळा घेऊन परत हातावर जरासा असा चपट करून जिथे वडा थापणार तिथे जरासा तेलाचा हात. अंगठ्याच्या खालच्या सवड्याने असा वडा थापायचा आहे. चारी बाजूने थापायचा गोल असा. नाही तसा जमत तर बोटानेही थापू शकतो. सावकाश असं सोडायचं आहे अलगद. जुनी माणसं रुमालावर पाण्यावर वडे थापायचे. आता ती जरा भीती वाटते पिढीला. वडा फुगत नसेल तसं तेलाने त्याला छेडायचं म्हणजे असं वरसून तेल टाकायचं. बघा वडा आपोआप फुगतो. बघा गरम गरम वडे तळून झाले आणि त्याच्यावर बघा असे हिरव्या आणि लाल रंगाचे टिपके आले. हे माझे गरम गरम वडे तयार झालेले आहेत आणि सोबत मटणाचा रस्सा सुद्धा आहे, आणि त्या ते मस्त मी फस्त करणार आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि माझं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा.